पूरा खातिर चले आमची तुम्हाला एकच विनंती आहे सर की आपण आहे ना पी एल आर मुळात करूनच टाकावा पी एल आर, कारण काय साहेब याच्यामध्ये ही सामान्य जनतेने स्वतःहून मुद्दामून उशीर केलेला नाही आहे. काहीतरी अडचणी पेपरमध्ये आलेल्या आहेत, पेपर लोन मिळवताना आलेल्या आहेत, काही बँकेकडून आलेल्या आहेत, काही पी एम आर डी कडून आलेल्या आहेत, काही त्यांच्याकडून स्वतः वैयक्तिक झालेल्या आहेत. तर एक पी सी एन टी डी आहे, पी एम आर डी आहे, ही नो प्रॉफिट नो लॉस या बेसवरती काम करते. तर माझं म्हणणं आहे असं आहे की ते ते यांच्याकडून प्रॉफिट मिळवून काहीच साध्य करणार नाही, काही करू शकणार नाही. तर आपण प्लीज पी एल आर रद्द करण्याकरता आपण आमचा आवाज वरती पोचवावा ही आपल्याला विनंती आहे. आणि आपण मग कधी कळवाल साहेब आम्हाला की आम्हाला आपण एक नोटिफिकेशन काढून आपण कळवाल याबद्दल. पी एल आर भरल्याशिवाय आम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार नाही आणि रजिस्ट्रेशन केल्याशिवाय आम्हाला पोझिशन मिळणार नाही. त्यामुळे सर आपण लवकरात लवकर पी एल आर रद्द होईल किंवा नाही किंवा काय कसं करता येईल, कारण लोकांची कॅपॅसिटी नाही आहे साहेब, त्यांना रेंट पण भरायला लागते आणि त्यांना हप्ता पण भरायला लागतं. एक वर्ष झाला हप्ता चालू. तर साहेब आपण प्लीज प्रत्येकाच्या पोझिशनचा त्यांच्या पगाराचा विचार करून साहेब आपण आमच्यासाठी आपण एक पाऊल उचलावं आणि आमच्या हिताचं काम करावं ही विनंती आहे. सर त्या यंत्रणेमध्ये थोडंसं बदल करावा, म्हणजे जे सिस्टीमला आता जिथं प्राधिकरणला काम चालू आहे ना तिथं खूप म्हणजे मिस्टेक होतात, तिथं फक्त